नंबर क्वेश्चन जरा टाइप करून घे ना, डायरीचं एक ना रजिस्टरला लिहून घे, हां लिहून घे ना. तसंच ओबीसी जो विषय आपला, तो ओबीसीचा बी नवी मुंबई येऊ शकतो ओबीसीचा विषय, आणि तसंच मराठा समाजाला बी ओबीसीमध्ये समाविष्ट करायचं का नाही हे त्याच्यात खूप मोठी भूमिका असणार आहे. तो हे होतं ना 14 गावांचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात काय भूमिका असणार आहे? नक्कीच आज नवी मुंबईमध्ये जे कालचा निकाल लागला की पॅनल पद्धत असेल नवी मुंबईमध्ये, पण आम्ही त्या पॅनल पद्धतीसाठी सक्षम आहे. पण आमचे काही नेते कोर्टात जायची तयारी आहे आणि काही आदर पक्ष बी जाणार आहे, पण नक्कीच आम्ही ह्या नवी मुंबईमध्ये अडवली भुतवली म्हणून 14 गावांचा प्रश्न आहे. आणि तो 14 गावांचा एवढा मोठा प्रश्न आहे की श्रीकांत शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेंकडं ती गावं गेली होती आणि त्यांनी खासदारकीचा त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या पालिकेत घेतलं आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर त्या गावाकडे कोणी लक्ष दिलं नाही. आता त्या गावकरांनी सन्माननीय आमच्या राजूदादा पाटील आमदार त्यांच्याकडे विषय मांडला आणि आयुक्तांकडे विषय मांडला की हे परत नवी मुंबईमध्ये आम्हाला समाविष्ट करा. आणि त्या नवी मुंबईमध्ये स्मार्ट सिटी आहे नवी मुंबई, आणि आता सध्या त्यांना पाण्याचा प्रश्न येतो, त्यांना टँकरनी पाणी जातं 14 गावांना. म्हणून पहिले 14 गावांचा प्रश्न आला तर मग नवी मुंबई समाविष्ट झाला तर मग इलेक्शनचा फेरबदल होऊ शकतो वार्ड रचनानी. आणि तसंच घनसोलीमध्ये जे शिडकोनी हे बांधल्यात आपल्या बिल्डिंगीमध्ये, तर ते नवीन लोक जी आली नवी मुंबईमध्ये, तर त्यांना वोटिंगला त्यांना काय करायचं? लाइट बिल पाणी बिल तर त्यांच्याकडून घेतं, तर वोटसाठी बी त्यांना कुठंतरी मतदार झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे.